नमस्कार मित्रांनो आपल्या आवडते युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले, एक आपले सर्वांचे खूप स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो समजून घेतलं एखाद्या संख्येची पुढची किंवा मागची समसंख्या कशी शोधायची तुम्ही त्या ट्रिकचा सराव केला असणार आहे मित्रांनो मी ट्रिकचा जर सराव केला असेल मित्रांनो तर या प्रकारची उदाहरणं सोडवायला तुम्हाला आता कोणती अडचण येणार नाही आता फक्त या व्हिडिओमध्ये मी समजून येणार आहे एखाद्या संख्येच्या पुढची विशिष्ट क्रमांकाची विषम संख्या कशी शोधायची किंवा एखाद्या संख्येच्या मागची विशिष्ट क्रमांकावरची विषम संख्या कशी शोधायची तर त्या संबंधीची मी चार उदाहरणं घेतली मित्रांनो यापेक्षा वेगळं उदाहरण मला तरी वाटतं असू शकणार नाही किंवा येऊ शकणार नाही तर ही चारही उदाहरणं समजून घेऊ आणि काही उदाहरणांचा सराव सुद्धा करू तर बघा पहिलं उदाहरण एकतीसच्या पुढील बारावी विषम संख्या कोणती तर एकतीसच्या पुढील बारावी विषम संख्या कोणती हे समजून घेताना मित्रांनो तुम्हाला मी सांगितले दोन टाईप असतात इथे बघा विचारलेली आहे विषम संख्या आणि दिलेली सुद्धा विषम आहे ज्याला ऑड नंबर म्हणतो आपण विचारलेली विषम आणि दिलेली सुद्धा विषम आहे अशा वेळेस काय करायचं काहीच करायचं नाही ट्रिक जी आहे समसंख्येच्या बाबतीत तीच वापरायची विचारलेली विषम संख्या आहे आणि दिलेली सुद्धा विषम संख्या आहे अशा वेळेस फक्त याची दुप्पट करा बारदुने चोवीस होतील पुढील विचारले म्हणून याच्यात बेरीज करून टाका मिळवा त्याच्यामध्ये चार एक पाच तीन दोन पाच तर आपलं उत्तर असणार आहे पंचावन्न आला लक्षात मित्रांनो हे का ही ट्रिक का काम करते कारण विचारलेली विषम आहे दिलेली सुद्धा विषम आहे पुढची संख्या होती म्हणून बेरीज केली इथं बघा इथं विचारलेली विषम आहे परंतु दिलेली समसंख्या आहे विचारलेली आहे ऑड नंबर आणि दिलेला आहे इव्हन नंबर तर अशा वेळेस काय करायचं मित्रांनो मी मागच्या वेळेस ट्रिक सांगितली तीच ट्रिक वापरायची का कारण पुढील संख्या विचारली याच्यातला एक काढायचा आणि इकडं टाकायचा म्हणजे इथं होतील एकोणपन्नास इथं होतील अठरा हे केल्यानंतर मात्र हीच ट्रिक वापरायची अठराच्या दुप्पट करा अठरा जुने छत्तीस होतील पुढील विचारली म्हणून बेरीज करा याच्यात मिळवून टाका एकोणपन्नास मध्ये छत्तीस मिळवले नऊ सहा पंधरा एक हा चाला चार चार आठ होतील तर आपल्याला उत्तर मिळालं पंच्याऐंशी आला लक्षात मित्रांनो हे दोन प्रकार असतात फक्त या उदाहरणामध्ये तर लक्षात घ्या ही ट्रिक अशा पद्धतीने काम करते फक्त आता थोडंसं लक्षात घ्यायचं कोणतं की मागील संख्या जर विचारली तर काय करायचं तर समसंख्यांच्या बाबतीत मी ती ट्रिक तुम्हाला समजावून दिली आहे मागची संख्या जर विचारली असेल तर कोणती ट्रिक काम करते बघा एक्कावन्नच्या मागील पंधरावी विषम पहिल्यांदा हेच लक्षात घ्यायचं विचारलेली आहे विषम संख्या दिलेली आहे विषम अशा वेळेस काय करायचं फक्त याची दुप्पट करा पंधरा दुने तीस होतील आणि मागील विचारले म्हणून वजा करा तर येईल एकवीस आता लक्षात मित्रांनो ही फार सोपी पद्धत आहे इथं पहिल्यांदा हेच लक्षात घ्यायचं विचारलेली कोणती आहे आणि दिलेली कोणती आहे जर दोन्हीही विषम वी विषम असतील किंवा दोन्हीही सम सम असतील तर फक्त काय करायचंय ज्या नंबरची संख्या विचारली ती दुप्पट करा पुढची विचारली असेल तर बेरीज करा मागची विचारली असेल तर दिलेल्या नंबर मधून वजा करून टाका इथं थोडंसं फक्त लक्षात घेण्यासारखं आहे इथं बघा शहाण्णवच्या मागील चौदावी विषम इथं मागील आहे चौदावी विषम आहे इथं विषम विचारली दिलेली मात्र सम आहे अशा वेळेस काय करतो आपण इथं समसंख्येच्या बाबतीत ही ट्रिक तुम्हाला समजावून दिली मी ती ट्रिक कोणती आहे मित्रांनो ती म्हणजे यातून सुद्धा एक कमी करा आणि यातून सुद्धा एक कमी करा शहाण्णवतून एक कमी केला पंच्याण्णव आले चौदातून एक कमी केला तेरा आले आणि तीस ट्रिक वापरून टाका तेराचे दुप्पट तेरातून एक सव्वीस होतील मागची विचारली म्हणून पंच्याण्णवतून सव्वीस वजा करून टाका पंधरातून सहा गेले नऊ आठातून दोन गेले सहा तर मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो की समसंख्यांच्या बाबत जो व्हिडिओ दिला मी त्या व्हिडिओमध्ये ज्या ट्रिक समजावून दिल्या त्याच ट्रिक विषम संख्या शोधताना सुद्धा आपल्याला उपयोगी पडतात या संबंधीची अजून काही उदाहरणं घेऊ म्हणजे तुमचा व्यवस्थितपणे सराव होईल पुन्हा एकदा त्याच पद्धतीची उदाहरणं घेतली बघा मित्रांनो मुद्दाम ही उदाहरणं का घेतोय मी, मी पुन्हा एकदा कारण तुमचा सराव व्हावा म्हणून पण मित्रांनो त्याही अगोदर तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ मधली ट्रिक जर आवडली असेल तुम्हाला तर चॅनल लाईक करायला विसरू नका मित्रांनो चला तर उदाहरणं पुन्हा एकदा समजून घेऊ म्हणजे सरावळी बघा त्रेचाळीसच्या पुढील बारा विषम विषम दिलेली आहे विषमच विचारले अशा दोन्ही सारख्याच आहे त्यामुळे काय करायचं फक्त दुप्पट करा बारा दोन्ही चोवीस होतात पुढील विचारले म्हणून बेरीज करा चोवीस त्यात मिळवून टाका त्रेचाळीस अधिक चोवीस चार तीन सात चार दोन सहा उत्तर आलं त्यानंतर पुढे जाऊया बघा बावीसच्या पुढील विषम आठवी विषम संख्या विचारली आहे विषम संख्या दिलेली आहे मात्र समसंख्या अशा वेळेस काय करायचं पुढील आहे म्हणून यातला एक काढून याच्यात टाका ऐवजी तेवीस होतील इथं मात्र सातच होतील सात दुने चौदा चौदा उत्तर आलं हे चौदा यात मिळवून टाका कारण पुढील संख्या विचारली आहे म्हणून चार आणि तीन सात दोन एक तीन आलं उत्तर आलं लक्षात तुमच्या त्यानंतर बघा इथं दिलेली आहे त्र्याहत्तरच्या मागील सतरावी आता इथं मागील आहे बरं मागील म्हटल्यावर थोडस अटेन्शन मध्ये येऊन जायचं आपल्याला काय करायचं आहे तर बघा इथं दिलेली आहे दिलेली आहे विषम संख्या विचारलेली आहे विषम दोन्ही सारख्याच आहे सोपी पद्धत आहे काय याची दुप्पट करा सतरा दुने चौतीस होतील हे याच्यातून वजा करून टाका का वजा करायची कारण मागील आहे म्हणून तीन मधून चार जात नाही तेरातून चार गेले नऊ उरले सहातून तीन गेले तीन तर एकोणचाळीस उत्तर आलं आणि ह्या उदाहरणामध्ये मित्रांनो चौऱ्याऐंशीच्या मागील नवी विषम मागील म्हटलं थोडं अटेन्शन मध्ये येऊन जायचं चौऱ्याऐंशी सम आहे इथं मात्र विषम आहे अशा वेळेस काय करायचं मागची विचारली म्हणून यातून सुद्धा एक काढून टाका यातून सुद्धा एक काढून टाका म्हणजे इथं त्र्याऐंशी होतील बघा आणि तीच ट्रिक वापरा कोणती आठ आला आहे आठच्या दुप्पट करा अडगून सोळा होतील मागील विचारले म्हणून सोळा वजा करून टाका त्र्याऐंशीतून सोळा गेले दोन सहा गेले सात उरतील इथं सात तुम्ही एक गेला सहा होतील सदुसष्ट तर अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळून जातं तर आल्या लक्षात मित्रांनो विषम संख्या आणि समसंख्या शोधण्याच्या संदर्भाने ज्या ट्रिक आहे त्या सारख्याच आहे फक्त काय करायचं मागील संख्या शोधण्याच्या बाबतीत मात्र थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्यायचं परंतु ट्रिक मात्र तीच आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्या शहरचं बेल आयकॉन बटन नक्की दाबून ठेवा त्यावर ऑल नोटिफिकेशन करा ऑल नोटिफिकेशन केलं तर मी गणिताच्या संबंधी जे महत्वाचे व्हिडिओ देते ते सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचून जातात आणि सर्वात महत्वाचा मित्रांनो कोणताही व्हिडिओ पाहिल्यानंतर संबंधीच्या प्रश्नांचा सराव करा कारण सरावाशिवाय गणित नाही तुमच्या काही अडचणी असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की ह्या मित्रांनो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय